तर पावसाळा म्हटलं की काहीतरी चटपटीत आणि क्रिस्पी खाण्याची इच्छा तर होतेच, पण रोज रोज आपण भजी बनवू शकत नाही किंवा मुगाचे पकोडेसुद्धा आपण रोज रोज तर बनवू शकत नाही आणि ते शक्यसुद्धा नाही, मग काय करायचं अशा वेळेस। तर म्हणूनच मी आज तुमच्यासाठी एकदम चटपटीत आणि क्रिस्पी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी आपण एकदा बनवल्यानंतर पूर्ण पावसाळ्याभर खाऊ शकतो आणि अगदी संपेपर्यंत क्रिस्पी आणि कुरकुरीत राहणार ही रेसिपी। चला तर मग लगेचच आपण सुरुवात करूया। तर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर मी माझ्या चॅनलमध्ये नवीन नवीन आणि पौष्टिक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहते, तर तुम्ही नवीन असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच न्यू हेल्दी पौष्टिक रेसिपी बघण्याकरिता। आणि प्लीज रेसिपी पूर्ण फुल वॉच कराल, आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत नेहमीसारखं शेअर करा। चला तर मग आता ही क्रिस्पी स्नॅक्स रेसिपी आपण बनविण्यास सुरुवात करूया, तर अजिबात स्किप नका करू। तर हे बघा किती चटपटीत आपली तयार होणार आहे ही रेसिपी, बनवल्यानंतर तुम्हाला कळेलच। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। तर हे बघा मी इथे घेतलेलं आहे एक वाटी ज्वारी बाजरी आणि नाचणीचं पीठ, हे माझ्याकडे नेहमी असतंच माझ्या किचनमध्ये। आणि एक वाटी मी इथे टाकत आहे तांदळाचं पीठ आणि एक छोटा चम्मच पांढरे तीळ, साहित्यसुद्धा अगदी मोजकं आहे, आणि थोडंसं हिंग, म्हणजे पचायला हलकी असते आपली, हलकी जाते आपली रेसिपी कोणतीही जी आहे हिंग टाकल्यानंतर। थोडं चवीनुसार मीठ टाकलं आणि अर्धा छोटा चम्मच तिखट आहे, थोडीशी हळद आणि अर्धा छोटा चम्मच मी इथे धण्याची पावडर टाकलेली आहे। त्यानंतर आता आपण इथे टाकूया गरम केलेलं तेल 2 ते 3 छोटे चम्मच। आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये अगोदर। बघा तेल पूर्ण पिठाला असं लागलं पाहिजे। तर यानंतर आपण इथे टाकूया थोडं थोडं पाणी, आणि पाणी टाकून हे पीठ जे आहे छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे, एकदम सैलसरही नको आणि एकदम घट्टही नको हे पीठ। तर गरम तेल टाकल्यामुळे काय होतं की आपली जी रिबन्स आहे आपण बनविणार आहोत तर एकदम क्रिस्पी बनतात, त्यामुळे आपल्याला इथे बेकिंग सोडा वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही आहे। तर पाणी टाकून आता आपण हे संपूर्ण पीठ जे आहे छान असं भिजून घेऊया। तर बनवायलासुद्धा खूप फार कमी वेळ लागतो, अगदी 15-20 मिनटामध्ये तुम्हाला आता जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्यानुसार वेळ लागतो, पण फार कमी वेळ लागतो, झटपट होते आपली ही रेसिपी। तर हे बघा माझ्याकडे असा साचा आहे। तर हे बघा आपण चकलीचा मोल्ड जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्लेट्स मिळतातच, तर आपल्याकडे ही प्लेट अवेलेबल असतेच, तर ही प्लेट चकलीच्या मोल्डला अशा प्रकारे लावून घ्यायची, थोडं आतून तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ अंदर चिपकत नाही। तर आता मी हे जे भिजवलेलं पीठ आहे यामध्ये टाकत आहे चकलीच्या मोल्डनेच, आपण हे करणार आहोत चकली शेवच्या मोल्डनेच, पण आपली प्लेट जी आहे ती ही लावायची, मी जी दाखवली ती, आणि आता आपण हे लावून घेऊया। तर हे बघा तेल गरम झालेलं आहे, आपण डायरेक्ट तेलामध्ये करणार आहोत, जसं आपण चकल्या प्लेटमध्ये वगैरे करतो तसं न करता हे बघा डायरेक्ट तेलामध्येच करायचे आहेत। आडव्या तिव्या तुम्ही कशाही करू शकता, याच्यामध्ये काही परफेक्ट माप नाही आहे असं। तर लो टू मीडियम फ्लेमवर आपण ह्या ज्या रिबन्स आहेत तळून घ्यायचे आहेत, छोट्या मोठ्या कोणत्याही आकाराच्या तुम्ही तळू शकता, याची चव खूपच टेस्टी वाटते आणि पौष्टिकसुद्धा आहे। इथे मी ज्वारी बाजरी नाचणीचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे अगदी पौष्टिक आहे ही रेसिपी। तर आपल्याला सकाळी सकाळी चहासोबतसुद्धा काहीतरी स्नॅक्स हवंच असतं, दुपारीसुद्धा हवं असतं, किंवा मुलांना शॉर्ट ब्रेकमध्येसुद्धा काहीतरी क्रिस्पी असं हवंच असतं, पण रोज रोज आपण बनवू शकत नाही। तर एकदा बनवलं की मग पूर्ण आपण 1 ते 2 महिने मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो शॉर्ट ब्रेकसाठी। तर हे बघा तळून झालेले आहेत आपले ह्या रिबन्स, तुम्ही याला रिबन्स म्हणा किंवा कोणतंही तुम्ही नाव देऊ शकता, आणि तुम्ही कोणतं नाव द्याल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर हे बघा आपले सर्व रिबन्स तळून झालेले आहेत, आपण संपूर्ण बाकीच्या ज्या रिबन्स आहेत अशाच प्रकारे तळून घेऊया। तर हे तळून झाल्यानंतर थोड्या वेळ थंड करण्याकरता ठेवायचं अर्धा तास बाहेर, त्यानंतरच एअरटाईट कंटेनरमध्ये भरायचं, म्हणजे ते एकदम क्रिस्पी राहतात। एकदम तळल्यानंतर लगेचच आपण हे डब्यामध्ये भरून नाही ठेवायचं।
हे बघा लो टू मीडियम फ्लेमवर छान आता आपण हे संपूर्ण रिबन्स तळून घेऊया। तर हे बघा आपल्या रिबन्स तयारसुद्धा झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला आता तोडून दाखवते। तुम्ही याचा आवाज ऐकाल किती क्रिस्पी झालेल्या आहे आणि मी थोड्या वेळ थंड होऊ दिलेल्या होत्या 10 ते 15 मिनटं थंड झाल्यानंतर। तर हे बघा किती क्रिस्पी झालेल्या आहेत आणि आशा करते की तुम्हाला नक्कीच आवडतील। तुम्ही बनवून बघा एकदा आणि पूर्ण पावसाळा संपेपर्यंत एकदम क्रिस्पी राहणार छान हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा। तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद, तुम्ही माझी रेसिपी बघितली, माझी रेसिपी बघण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे। जे कोणी माझे माझा व्हिडिओ बघत आहे, माझे चॅनल बघत आहे आणि नेहमीच माझे जे व्हिडिओ बघतात त्यांचे मनापासून खरंच खूप धन्यवाद। तुमच्या सपोर्टमुळेच चॅनल जे आहे ग्रो होतं आणि नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा। तर आता भेटूया लवकरच नेक्स्ट रेसिपी सोबत। नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूपच छान अशी मजेशीर असणार आहे आणि पौष्टिक असणार आहे, तेव्हा बघायला अजिबात विसरू नका आणि नेहमी बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा। आणि स्वस्त रहा, मजेत रहा, हसत रहा आणि हेल्दी फूड खात रहा।